झटपट रेसिपीजमध्ये सगळ्यांचं स्वागत आंब्याचे दिवस चालू आहे तर आम्रखंड हे व्हायलाच हवं आज आपण एकदम झटपट होणाऱ्या रे आम्रखंडाची रेसिपी बघणार आहोत बघा एकदम जबरदस्त आपला आम्रखंड इथे रेडी झालेला आहे ते देखील फक्त दोन तासामध्येच तयार होणार आहे मी ते दोन केशर आंबे घेतलेले आहेत त्यांना स्वच्छ धुवून याप्रमाणे कट करून घेतलेला आहे तुम्ही हा आंबा देखील वापरू शकता आपल्याला इथे फक्त एक वाटी आम्रखंड बनवायचा आहे मी याप्रमाणे आंब्याला कट करून घेतलेला आहे आणि यातला जो खराब पार्ट आहे तो आपण वापरणार नाही ना चमच्याने या याप्रमाणे याचा घर पूर्ण काढून घ्यायचा आहे बघू शकता मी चमच्याच्या सहाय्याने हा घर काढून घेतलेला आहे फक्त खापांचाच मी वापर करणार आहे कारण एकच वाटी आंबरखंड बनवायचा आहे आणि त्याला थोडंसं असं कट करून घेतलेला आहे कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये जर मोठे तुकडे आले तर ते आटकतात आणि व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून इथे बारीक पीसेसमध्ये आंब्याला कट करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याला दळून घेणार आहोत मिक्सर एक सेकंड फिरवायचं बंद करायचं याप्रमाणे बंद चालू करून इथे मी आंब्याला दळून घेतलेलं आहे बघू शकता आता आंब्याच्या खापा बारीक करून झालेल्या आहेत तुमच्याकडे जर पिठी साखर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये दोन चमचे साखर टाकून दळून घ्यायचं आहे मी आता एका तासासाठी एक वाटी दही बांधून ठेवलं होतं आणि याच्यावरती मी वजन ठेवलं होतं कधीही दहीवरती वजन ठेवताना वजन हे पाऊन किलो ते एक किलोच्या आसपास ठेवायचं आहे पाव किलो अर्धा किलो जर वजन ठेवलं तर व्यवस्थित पाणी त्यातून निघणार नाही मी जी वाटी दाखवली त्या वाटीने मी एक वाटी दही ते एक तासासाठी बांधून ठेवलं होतं एकदम फ्रेश दहीचा वापर के मी केलेला आहे त्याच्यामुळे आम्रखंड जास्त आंबट होणार नाही आता याच्यामध्येच मी ह्या दहीचे तुकडे करून टाकणार आहे आम्रखंडासाठी आपल्याला कायम हंकड याचाच वापर करायचा असतो आता मी याच्यामध्ये या दहीचे तुकडे करून फिरवून घेतलेलं आहे दहीचं हे खाली जे पाणी निघालं होतं त्याचा तुम्ही मठ्ठा किंवा छास बनवू शकता आता आपण याच्यामध्ये एकदम फ्रेश दळलेली वेलची पूड एक चमचा टाकलेली आहे तुमच्याकडे जर फ्रेश दळलेली वेलची नसेल तर वेलची पूड थोडीशी जास्त वापरा कारण की आम्रखंडामध्ये वेलचीचा स्वाद हा खूप महत्त्वाचा असतो बघा आता मी याला पुन्हा फिरवून घेतलेला आहे आणि एकदम रवाळ असं टेक्चर झालेलं आहे आता याच्यामध्ये माझ्याकडे पिठीसाखर आहे ती मी एक चमचा टाकून घेतलेली आहे टेस्ट करून बघायचं आहे आणि त्यानुसार इथे पिठीसाखरेचा वापर करायचा आहे ही पिटी साखर मी दळून गाळून घेतलेली होती त्याच्यामुळे मी शेवटी पिठीसाखरेचा वापर केलेला आहे बघा किती सुंदर इथे टेक्स्चर आलेलं आहे साखर टाकूनसुद्धा मी इथे एकदा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे पुन्हा टेस्ट करून बघूयात एकदम परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे तुम्ही आपली रेग्युलर जी जाड साखर आहे ती जर टाकणार असाल तर ज्यावेळेस आपण आंब्यांच्या फोडी बारीक करून घेतल्या त्याच्यामध्ये साखर टाकून बारीक करून घ्यायचं आहे नंतर जर साखर टाकली तर त्याचे दाणे तोंडामध्ये लागतील ला, आणि पूर्ण आम्रखंडाची चव बिघडेल आता मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आणि व्यवस्थित टॅप करून त्याला झाकण लावलेलं ला आहे तुमच्याकडे ॲल्युमिनियम फॉईल असेल तर तो ह्या झाकणाच्या खाली लावू शकता किंवा एखादा प्लास्टिकचा पेपर देखील लावून घेऊ शकता मी ॲल्युमिनियम फॉईल लावून एका तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं सॉरी मी डीप फ्रीजरमध्ये एका तासासाठी ठेवून घेतलेलं होतं इथे बराच वेळेस दूध पावडरचा वापर केला जातो त्याच्यामुळे आम्रखंड हे एकदम घट्ट होतं पण आपण इथे फक्त दही आणि आंब्याचा वापर केलेला आहे तुम्हाला एकदम घट्ट आम्रखंड जर बनवायचा असेल तर तुम्ही पाच ते सहा तासांसाठी दहीला वजन ठेवून फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे आता आपलं इन्स्टंट आम्रखंड इथे तयार झालेलं आहे बघा आता मी इथे एकदम फ्रेश बदामाचे तुकडे टाकून घेतलेले आहे तुम्हाला आवडत असेल तर काजू किंवा पिस्ता देखील टाकू शकता शेवटी जर आपण याप्रमाणे बदामाचे तुकडे टाकले तर ते एकदम क्रंची लागतात म्हणून मी शेवटी इथे बदामाचे तुकडे टाकलेले आहे वरतून थोडीशी वेलची पावडर भुरभुरायची आहे आम्रखंडाला बघताच तोंडाला पाणी येत आहे त्याच्यामुळे हे आम्रखंड एका मिनटामध्येच संपणार आहे बघा किती सुंदर आम्रखंड तयार झालेला आहे टेस्ट करून बघूयात बघायचं टेक्शर किती छान आलेलं आहे एकदम रवाळ टेक्शर आहे ज्याप्रमाणे आपण मार्केटमधून आम्रखंड आणतो त्याचप्रमाणे इथे आपला आम्रखंड तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आता मी आम्रखंड टेस्ट करून बघते एकदम जबरदस्त आम्रखंड तयार झालेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद